वैशाली मेजवानीमध्ये आज आपण बटाटा न वापरता खमंग आणि कुरकुरीत असे हे साबुदाणा वडे करणार आहोत तर इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत तर इथे आज आपण दोन प्रकारे हे वडे कसे करायचे ते पाहणार आहोत म्हणजेच ज्यांना तेलकट वडे खायचे नसतील तर त्यांच्यासाठी आपण कमी तेलातले देखील वडे कसे करायचे ते देखील पाहणार आहोत श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात बरेच उपवास केले जातात तर त्यासाठी साठी आपण वेगवेगळ्या उपासाच्या रेसिपी या करतच असतो म्हणूनच आज आपण एक सिक्रेट जिन्नस वापरून हा नवीन पद्धतीचा साबुदाणा वडा तयार करणार आहोत तर हा वडा तेलकट होऊ नये किंवा तेलात फुटू नये म्हणून आपण या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत बऱ्याच टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासोबतच भाजलेले शेंगदाणे झटपट कसे सोलून घ्यायचे यासाठी देखील मी यामध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे तर अगदी अशीच रेसिपी करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा सुरुवातीला इथे मी एक कप साबुदाणे घेत आहे तर हे मध्यम आकाराचे साबुदाणे आहेत या मध्यम आकाराचे साबुदाण्यांचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता या आकाराचे साबुदाणे आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण साबुदाणे स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यातलं स्टार्च कमी होतो आणि त्याचा चिकटपणा कमी होतो त्यामुळे आपल्याला हे दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये साबुदाणे बुडतील इतकंच पाणी ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मी पावक पितकं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला रात्रभर किंवा बारा तास झाकून ठेवून द्यायचं आहे तर इथे आता आपले हे बारा तास झालेले आहेत आणि बारा तासानंतर बघूया साबुदाणा छान आपला फुललेला आहे तर या पद्धतीनेच आपला साबुदाणा छान भिजला केला पाहिजे तरच हे वडे अगदी व्यवस्थित आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तर इथे मी तुम्हाला एक दाणा या पद्धतीने चुरूनी दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा चुरला गेला आहे म्हणजेच हे साबुदाणे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत या पद्धतीनेच आपण साबुदाणे भिजवून घेतल्यानंतर इथे मी पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत त्यामुळे आपण हाताने याला असं चुरून घ्यायचं आहे आणि त्याची सालं वेगळी करायची आहेत आता ही सालं वेगळी केल्यानंतर आपल्याला हे पाकडून घ्यावे लागतात ह्याची सालं आपल्याला वेगळी करावी लागतात तर आपण या पद्धतीचा आपल्याकडे झारा असतो तर या झाऱ्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि या पद्धतीने ते चाळून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी सेकंदभरामध्ये यामधील सगळी सालं वेगळी होतात इथे तुम्ही बघू शकता फक्त झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे उरलेले आहेत आणि त्याची सालं या डिशमध्ये खाली पडलेली आहेत म्हणजेच हे शेंगदाण्याची सालं झटपट वेगळी देखील झालेली आहेत आपल्याला यांना पाकडायची देखील गरज लागत नाही त्यानंतर हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि जाडसर वाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला ह्याची जाडसर पावडर करून घ्यायची आहे आता हा तयार शेंगदाण्याचा कूट आपण भिजवलेल्या साबुदाण्यांवर घालून घ्यायचा यावरच आता दोन बारीक चिरलेल्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने साबुदाण्यांवर शेंगदाण्याचा कूट घातला की साबुदाणे अगदी सुटसुटीतच राहतात आणि वडे आपले जास्त चिकट देखील होत नाही आता हे सगळं मिक्स करून ठेवल्यानंतर एका कुकरमध्ये एक पेला पाणी घालून घ्यायचं यावरच अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं आणि एक कुकरचा डब्बा यामध्ये ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अशा प्रकारची दोन रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत जवळजवळ ही तीनशे ग्रॅम इतकी रताळी आहेत या या आता याचे आपल्याला तुकडे करायचे आणि मग ते या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर आपण ही अख्खी रताळी उकडू शकत नाही त्यामुळे आपण या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामुळे ते झटपट उकडले देखील जातात आता कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर थोडा थंड झाला की आपण कुकर उघडून बघूया रताळी कितपत शिजलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी रताळी आपली उकडली गेली आहेत आपल्याला पाणी न घालताही रताळी उकळून घ्यायची आहे त्यामुळेच वडे आपले अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात तर इथे आपण सुरीच्या सहाय्याने चेक करून बघूया सगळी रताळी अगदी व्यवस्थित उकडली गेली आहेत आता रताळी उकडून झाल्यानंतर आपल्याला याची सालं पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर थोडीफार थंड झाली की मग आपण ही रताळी या पद्धतीने सोलून घेणार आहोत सगळे रताळ्यांचे तुकडे सोलून झाल्यानंतर आपण जे साबुदाण्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यावर ही सगळी रताळी खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायची आहेत तर इथे मी आता सगळी रताळी या पद्धतीने खिसून घेणार आहे रताळ्यांचं खीस करून झाल्यानंतर आपण हाताने हे सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे तर हाताने हे एकजीव करत असताना आपल्याला हे मळून मळून एकजीव करून घ्यायचं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनटं अगदी जोर देऊन आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मिश्रण आपण मळून मळून एकजीव करून घेतलं की तेलात टाकल्यानंतर वडे आपले विरगळत नाहीत आणि अगदी व्यवस्थित तळून तयार होतात त्यानंतर आता हाताला आपण थोडंसं पाणी लावायचं आणि याचा या पद्धतीने वडा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला इथे वडा म्हणून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे वडे देखील तयार करून घेणार आहोत तर आपण दुसऱ्या पद्धतीने देखील वडे तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा गोल आकाराचा देखील वडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्या मिश्रणाचे अशा प्रकारे वडे तयार करून घेतलेले आहेत आता हे वडे आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून वडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर आपण एकावेळी फार वडे यामध्ये घालू नये म्हणजे तेलाचं टेम्परेचर देखील मेंटेन राहतं आणि वडे एकमेकांना चिटकत देखील नाही आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे वडे तेलात घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला यांना अजिबात हलवायचं नाही फक्त झाऱ्यांनी हलकं हलकं यावर तेल तेल सोडून घ्यायचं आहे आणि थोडासा हलका रंग बदलला की मग आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आहेत आपण जर वडे तेलात घातल्यानंतर लगेच हलवायला गेलो तर ते वडे झाडाला चिटकण्याची शक्यता असते आणि फुटण्याची देखील शक्यता असते त्यामुळे वरचं आवरण थोडंसं आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित तळले जातात आणि फुटत देखील नाहीत जर आपलं तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर वडे एकदम करपतील आणि आतून कच्चे देखील राहतील त्यामुळे मध्यमाचेवरच आपल्याला तेल गरम करून हे वडे त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग या वड्यांना आलेला आहे आणि इथे आपले बिना बटाटा रताळ्याचे साबुदाना वडे बनून तयार झालेले आहेत ज्याप्रमाणे बटाटा आणि साबुदाना वडे हे अगदी रुचकर आणि चविष्ट लागतात त्याचप्रमाणे रताळ्याचे साबुदाना वडे देखील तितकेच चविष्ट आणि रुचकर लागतात इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे वडे बनवून तयार झालेले आहेत इथे आपण हे वडे तळून काढलेले आहेत जर तुम्हाला तेलकट कमी खायचं असेल तर अशा प्रकारचं अप्पे पात्र घ्यायचं यामध्ये अगदी टिपकाभर तेल घालून घ्यायचं आणि आपण जे छोटे वडे बनवले होते म्हणजे जे गोल वडे बनवले होते ते या प्रकारे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे वडे आपल्याला दोन्ही साईडला अगदी खरपूस सा असे शे शेकवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर खालच्या साईडने शेकवून झालं की आपण उलट करून हे अगदी चारी बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एक मिनिट भरानंतर खालच्या साईडला अगदी छान असा सोनेरी रंग आलेला आहे याच प्रकारे उलट पुलट करून आपल्याला हे वडे दोन ते तीन मिनटं छान असे शेकवून घ्यायचे आहेत आणि इथे आपला हा कमी तेलातला वडा देखील तयार झालेला आहे जसे बटाटा आणि साबुदाण्याचे वडे अतिशय रुचकर आणि खमंग असे तयार होतात त्याचप्रमाणे हे रताळ आणि साबुदाण्याचे वडे देखील तितकेच खमंग रुचकर चविष्ट असे बनवून तयार होतात तर हे वडे तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा